धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पंढरपुरात आमरण उपोषण सुरू आहे. दीपक बोराडेंच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे, तर त्यांची तब्येत ही आता खालावलेली आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी ही दीपक बोराडे यांच्याकडून केली जाते, तर आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा इशारा दीपक बोराडे यांनी सरकारला दिला. धनगर आंदोलनाला लक्ष्मण हाकेंनी सुद्धा भेट दिलेली. प्रतिनिधी माऊली डांगे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. माऊली, खरं तर आपण काल सुद्धा पाहिलं होतं, आता आज त्यांची प्रकृती आणखी खालावलेली आहे, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? विक्रांत, नक्कीच कालच्या पेक्षा आज 5 दिवस झाले दीपक बोराडे यांची तब्येत खालावलेली आहे. आणि आपण सरकारच्या प्रतिनिधी एकानंही भेट दिलेली नाही. आंदोलन करते जे आपल्याकडे लक्ष्मण हाके आहेत, त्यांनी आज भेट दिलेली आहे. त्यांची प्रकृती आता वरच्यावर बिघडत चालली आहे. 6 आंदोलन करते आता या उपोषणास्थळी बसलेले आहेत. आपण पाहिलं तर दीपक बोराडे यांची शुगर लेवल कमी झालेली आहे, त्यांच्या कुटुंबांनाही आता इथं दाखल झालेलं आहे. पण लक्ष्मण हाके जे आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. 5 दिवस झाला, आता 5वा दिवस आहे, काय सांगाल की आज यांची प्रकृती खालावत चाललेली आहे, सरकार याच्याकडे अजून काही लक्ष देत नाही. बघा, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेहमी फक्त स्वजातीच्या आंदोलनांना एंटरटेन करतात. मुख्यमंत्री महोदय 12-13 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहेत का फक्त मराठा जातीचे मुख्यमंत्री आहे? कारण एकनाथ शिंदेंना ना ओबीसीचं आंदोलन दिसतं, ना नाभिक समाजाचं आंदोलन दिसतं, ना धनगर समाजाचं आंदोलन दिसतं, ना कुठल्या छोट्या मोठ्या समूहाचं आंदोलन दिसतं. त्यांना फक्त जरांगेंचं आंदोलन दिसतं आणि जरांगेंच्या आंदोलनाशिवाय मुख्यमंत्र्यांकडे कुठलाही प्रोग्राम नाही. आणि बाकीच्या गोष्टी, आता पालकमंत्री आहेत आमच्या सोलापूरचे, पालकमंत्र्यांनी तरी किमान पालक या भूमिकेतून या पंढरपूर शहरामध्ये चाललेल्या या आंदोलनाकडं संवेदनशील भावनेनं पाहायला हवं होतं. पण सोलापूरचे पालकमंत्री तर आम्हाला सापडतच नाहीत. बरं, पालकमंत्र्याचा विषय सोडून द्या, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आणि माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, ज्या लोकांनी तुम्हाला मतं दिली गावच्या गाव, तालुक्याच्या तालुके, ज्या लोकांचं आपण प्रतिनिधित्व करतो, त्या माणसांच्या काय समस्या आहेत, काय मागणी आहे त्यांची, काय हे लोक उपोषणाला बसलेत, एवढं साधं सोयरस्तक नसावं. धैर्यशील मोहिते पाटील इथून एकदम जवळ आहेत, त्यांना मताच्या वेळी ही लोक चालतात. बाबासाहेब देशमुख कुठे आहेत, ज्या धैर्यशील मोहिते पाटलांना मतं द्या म्हणून सांगणार आहे. आपल्या ज्ञाती समाज बांधवांचं एक आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलन स्थळावरती एखादा लोकप्रतिनिधी येऊ नये, त्यांनी ते आपली बाजू मांडू नये, याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं या महाराष्ट्रात? मागील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिलं होतं त्याचं अजून पूर्तत्व झालेलं नाही. आश्वासनाचा सोडा, अहो एसटीचा आरक्षणाचा सोडा, त्यांनी एकदा 1000 कोटी बोलले, एकदा 10000 कोटी बोलले, गेले कुठं पैसे? हे नुसत्या निवडणुका जिंकणं, निवडणुकीसाठी बाकीची लोक वापरून घेणं, याच्या पलीकडं सत्ताधारी असो विरोधक असो. मी धनगर समाजाला विनंती करेन, गावाला आग लागली, आपलं घर आपल्याला बांधायचं निश्चित बांधायचंय, आपल्या 4 पिढ्या खपतायत, पण गावाला आग लागली, गाव वाचवूया. ओबीसीचं आरक्षण आज संपलेलं आहे, हे आरक्षण तेवढंच वाचवणं महत्वाचं आहे. आज आपली लेकरं 11-12 प्रवेश घेत आहेत, शिक्षक पोलीसमध्ये भरती होत आहेत, ते जागेवर थांबलेलं आहे. एसटीची लढाई डोंगराच्या पलीड आहे. दिग्राय माऊली, धन्यवाद, तुम्ही ही सगळी बातचीत त्यांच्याशी केलीत आणि आमच्यापर्यंत म्हणणं पोहोचवलं त्यास.